मुलुक महाराष्ट्र या बुलेटिन की सुरुवात आपण करणार आहोत एका मोठ्या राजकीय बातमीने। शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि दोन पक्ष स्थापन झाले, पण त्यानंतर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सातत्याने जे धक्के मिळतात ठाकरे गटाला, ते धक्के काही थांबायचे नाव घेत नाहीयेत। काल नाशिक मध्ये जितो बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा त्या बालेकिल्ल्यातले 12 नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता एक नवा गौप्य स्फोट करण्यात आलाय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून। राज्यातल्या विधानसभेतले जे उरले सुरलेले काही आमदार आहेत ते सुद्धा शिंदेंच्या सोबत जाण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय आणि त्यामुळे लवकरच नवीन वर्षामध्ये या संदर्भातला धक्का हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळू शकतो, त्यामुळे कुंपणावरचे आमदार कोण असा सवाल निर्माण झालाय। एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षात नाशिक आणि मालेगाव मधल्या नगरसेवक सहभागी झाले। शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या पक्षाला धक्क्यावरती धक्के सुरू आहेत, मात्र याच वेळी उदय सावंत यांनी केलेल्या ह्या दाव्यानं ठाकरेंच्या पक्षाला नव्या वर्षातही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आता कुठले आमदार आहेत बघा। बाळापूरचे नितीन देशमुख जे गुवाहाटीच्या वाटेवरून परत आलेले होते, कैलास पाटील हे सुद्धा उस्मानाबादचे आमदार जे सुरतच्या वाटेवरून परत आले होते, तर संजय पोतनीस जे कलिनाचे आमदार आहेत, प्रकाश फातर्फेकर चेंबूरचे आमदार, त्याचबरोबर रमेश कोरगावकर भांडुपचे आमदार, परभणीचे राहुल पाटील, कन्नडचे उदयसिंग राजपूत, कुडाळचे वैभव नाईक, गुहागरचे भास्कर जाधव, दिंडोशी मतदारसंघाचे आमदार सुनील प्रभू, जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर, शिवडीचे आमदार अजय चौधरी, विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत आणि वरळीमधून आदित्य ठाकरे हे सध्या ठाकरे गटाचे आमदार आहेत आणि या आमदारांमधलेच काही आमदार हे शिंदेंच्या पक्षाच्या वाटेवर असल्याचं कळतंय। पण उद्योग मंत्र्यांनी केलेल्या दाव्याच्या नंतर ही सगळी राजकीय चर्चा सुरू झालेली आहे, पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट। नव्या वर्षात ठाकरेंच्या पक्षाला धक्का, ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या संपर्कात, उद्योग मंत्र्यांच्या दाव्यात किती तथ्य? शिंदे सरकार सत्तेत येऊन जवळपास 6 महिने झालेत, या काळात सत्ताधारी शिंदेंच्या पक्षानं शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूनं वळवण्यात यश मिळवलंय। नुकतंच खासदार गजानन कीर्तिकरांना आपल्या पक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला। तसंच आता नवीन वर्षात शिंदेंचा पक्ष उद्धव ठाकरेंना आणखी एक राजकीय धक्का देण्याच्या तयारीत आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तसं भाकीत केलंय। ज्यावेळी सरकार पाडण्याच्या गोष्टी काही लोकांनी केल्या, निवडणुका लावण्याच्या गोष्टी केल्या, त्यावेळी मी असं सांगितलं होतं की 170 हा आमचा मेजॉरिटीचा आकडा आहे, अजून 10 ते 12 लोक एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत, असा आकडा भविष्यामध्ये 180 ते 82 पर्यंत जाऊ शकतो। आणि ते आहेत ना, अनेक लोक संपर्कात आहेत, नवीन वर्षामध्ये तुम्हाला कळेल नवीन घडामोडी काय आहेत। धमाका खरं 5 महिन्यापूर्वी झाला, त्याची पडसाद नवीन वर्षामध्ये उमटतील। कोकणानं नेहमी शिवसेनेला साथ दिली आहे, त्यामुळेच आता शिंदेंच्या पक्षानं कोकणावर लक्ष केंद्रित केलंय। विकास कामांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदेंनी एक प्रकारे त्याची सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। तसंच आगामी काळात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला खिंडार पाडण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याची शक्यता नाकारता येत नाही। आजही कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे, परंतु बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा। शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू आहे। शिवसेनेतील जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून केला जातोय। तसंच आपल्या सोबत असलेले आमदार खासदार फुटू नये याची काळजी घेतली जाते, मात्र नव्या वर्षात ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा एकदा खिंडार पाडण्याचा प्रयत्न शिंदेंच्या पक्षाकडून केला जाणार आहे।
त्यामुळे आगामी काळात या दोन्ही सेनेत राजकीय चढाओढ पाहायला मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. जेलमधून बाहेर आलेल्या संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. नाशिक जिल्ह्याचे ते संपर्क प्रमुख, पण त्यांनी तिथं डॅमेज कंट्रोलचा जो प्रयत्न केला तो सपशेल फेल ठरलाय. कारण दादा भुसेंनी नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अनेक नगरसेवकांना, मनमाडमधल्या काही नगरसेवकांना सुद्धा त्यांनी आपल्या गळाला लावलंय, आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर संजय राऊत यांना हा जबर धक्का मानला जातोय. ठाकरे गटाला पुन्हा धक्का. 11 माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत. नाशिकमध्ये बाले किल्ल्याला पुन्हा भगदाड. संजय राऊतांचे प्रयत्न अपयशी. पालकमंत्री दादा भुसेंचा दणका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाचे 11 माजी नगरसेवक डेरेदाखल झालेत. याच महिन्यात संजय राऊतांनी नाशिकचा दौरा केला होता. उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख असलेल्या संजय राऊतांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती, मेळावे घेतले होते. नाशिकचा गड अभेद्य राहील अशी ग्वाही संजय राऊतांनी दिली होती. मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेनं पुन्हा बाजी पलटवून लावली. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्तेंनी संजय राऊतांवर तोफ डागली आहे. आता मी टीव्हीवर बघत होतो की कोणीतरी आम्हाला दलाल म्हणून उद्भवलं, सांगितलं, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की या शिवसेनेचं वाटोळं करणारं कोण असेल तर हीच व्यक्ती आहे. आणि हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सिल्वर रोगचे दलाल कोण आहे. त्यामुळे उगीच कोणावरही आरोप करणं योग्य नाही. माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी स्थायी समिती सभापती रमेश धुंगडे यांच्यासह 11 माजी नगरसेवकांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. याचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. मी म्हणतो ना, फ्रस्ट्रेशन वैफल्यानं आलेलं जे सरकार चाललंय महाराष्ट्रात ते लवकर कोसळणार आहे, ते बेकायदा सरकार आहे. लोकमताचा पाठिंबा या सरकारने गमावलेला. लोक यांच्या तोंडात शेण घालतायत. नाशिकमध्ये दणका बसल्यानं संजय राऊतांनी जोरदार हल्ला चढवला. आगामी निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना मतदार धडा शिकवतील असा इशारा संजय राऊतांनी दिला. अलोकशाही पद्धतीने एक सरकार बसलेलं आहे महाराष्ट्रात, घटनाबाह्य. आम्ही कोणते घटनाबाह्य काम करत नाही. अलोकशाही पद्धतीनं सत्तेवरती बसलेलं सरकार लोकशाही प्रक्रियेला विरोध करत आहे आणि आम्ही लोकशाही मार्गानंच चाललेलो आहोत आणि त्याच मार्गानं जाऊ आणि त्याच मार्गानं तुम्हाला सत्तेवरून खाली घ्यायचो. 11 माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्यानं नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला बळ मिळालंय. तर निवडणुका कधीही जाहीर होण्याची परिस्थिती असताना पक्षातील आउटगोईंग थांबत नसल्यानं ठाकरे गटाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊतांच्या समस्या वाढतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी आंदोलनाच्या संदर्भातली आहे. उद्याचा शनिवार हा महाराष्ट्रासाठी आंदोलनवार ठरू शकतो. कारण एका बाजूला महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चाची तयारी केलेली आहे, मोर्चे बांधणी केली आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपनं सुद्धा आता माफी मांगो आंदोलनाची हाक दिली आहे, तर तिसऱ्या बाजूला ठाणे आणि डोंबिवली बंदची हाक देण्यात आलेली आहे. याची कारणं वेगवेगळी आहेत. सत्ताधारी विरोधकांची ही कारणं वेगवेगळी आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुंबईत 17 डिसेंबरला महाविकास आघाडीतर्फे मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. जबरदस्त मोर्चे बांधणी विरोधकांकडून सुरू आहे आणि या मोर्चाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे डोंबिवली आणि ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये हिंदुत्ववादी संघटना, वारकरी आणि दुकानदार सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान उद्याच्या मवियाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्याची मोर्चेबांधणी सुरू आहे, पण पोलिसांची या मोर्चावरती करडी नजर असणार आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊया कशा प्रकारचा हा बंदोबस्त असणार आहे उद्याच्या या महामोर्चाच्या साठी. जवळपास 2500 पोलिसांचा हा दा बंदोबस्त मुंबईमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या साठी 2 अतिरिक्त आयुक्तांची पोलीस आयुक्तांची नियुक्ती याच्यासाठी करण्यात आलेली आहे. 4 ते 5 पोलीस उपायुक्त सुद्धा या मोर्चावरती नजर ठेवून असतील. SRPFच्या वाढीव तुकड्यांची सुद्धा तैनाती करण्यात आलेली आहे. मोर्चावर ड्रोनची सुद्धा नजर असणार आहे, कारण हजारोच्या संख्येनं मोर्चेकरी हे मुंबईमध्ये येतील. कारण मुंबईमध्ये शिवसेनेनं याच्यासाठी ताकद लावलेल्या नेत्यांसाठी 150 सुरक्षा रक्षकांची टीम सुद्धा तैनात करण्यात आली. कारण 3 प्रमुख पक्षांच्या नेत्यांची या मोर्चाला उपस्थिती असणार आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती 150 सुरक्षा रक्षकांची ही टीम नजर ठेवून असणार आहे. जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्याला जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीनं कोणाला विरोध करायचा असेल तर तो विरोध ते करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था नीट राहिली पाहिजे या एवढ्यापुरतं सरकारचं त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन असेल. पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि आता नियमाप्रमाणे पोलिसांना सहकार्य करून आम्ही हा मोर्चा यशस्वी करू असा आमचा विश्वास आहे. हिंदू देवदेवतांवरचे अपमान, वारकरी संप्रदायावर केलेला हा हल्लाच आहे मी म्हणेन, आणि हा महाराष्ट्र द्रोह परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थळाबद्दल निर्माण केलेला वाद, या सगळ्या गोष्टीसाठी उद्या मुंबईभर भारतीय जनता पार्टी माफी मांगो निदर्शन करणार आहे. माफी मांगो निदर्शन करणार आहे. हा महाराष्ट्र द्रोह नाही उद्धवजी, हिंदू देवदेवतांचा अपमान करणं हिंदू मानाला इजा पोचली जाईल अशी वक्तव्य समाज माध्यमांवर आल्यानंतर उद्धवजी तुम्ही मौन सोडायला तयार नाही? कसले डोंबलाचे मोर्चे करताय उद्या? समाजामध्ये भारतीय मनामध्ये असंतोष आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं, त्यानंतर भाजपनं त्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. आज संजय राऊत यांनी त्यांच्या त्या वक्तव्याच्या संदर्भात पुन्हा सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, पण सारवासारव करताना सुद्धा संजय राऊत यांनी पुन्हा एकदा चुकीचं वक्तव्य केलं, त्यामुळे हा वाद काही शमायचं नाव घेत नाहीये. वादानंतर राऊतांची सारवासारव. मुंबई प्रांत वगळता इतर प्रांतच नसल्याचा दावा. सारवासारव करतानाही राऊतांकडून चुकीची माहिती. ज्या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. खासदार संजय राऊत यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचा दावा केल्यानं भाजपच्या हातात आयतं खोलीतच मिळालं. भाजपनं रान उठवल्यानंतर राऊत सारवासारव करायला लागले. राऊत यांनी त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वात नसल्याचा दावा केला, शिवाय मुंबई हा एकच मोठा प्रांत अस्तित्वात असल्याचा दावा केला. महू जे नावाचा भाग आहे आताच्या मध्य प्रदेशमध्ये, तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. राज्य कधी निर्माण झाली भाषी याचा अभ्यास करावा. महाराष्ट्र कधी निर्माण झाला, मध्य प्रदेश कधी निर्माण झालं, बिहार कधी निर्माण झालं त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा या देशामध्ये कोणतंही राज्य नव्हतं, एकच मुंबई प्रांत होता मोठा. आणि डॉक्टर आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना माहीत नसेल किंवा कळत नसेल तर अजूनही त्यांचे डॉक्टर आंबेडकरांविषयी काय भावना आहे ते स्पष्ट होतं. आम्ही म्हणतो डॉक्टर आंबेडकर आमचे. राऊतांनी दावा केल्यानंतर न्यूज 18 लोकमतनं त्यामागचं तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला. बाळासाहेबांचं जन्मस्थळ महू हे शहर मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यात आहे.
1853 पासून महू सेंट्रल प्रोव्हिन्स प्रांताचा एक भाग होता. भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर महू मध्य प्रदेशचा भाग झाला. त्यामुळं महू हा कोणत्याच प्रांताचा भाग नव्हता हा राऊतांचा दावा तितकासा खरा नाही. त्यावेळेला महू या भागाला इंग्रजांनी सेंट्रल प्रोव्हिन्सेस असं नाव दिलं होतं. साधारण 1853 सालपासून 1903 सालपर्यंत सेंट्रल प्रोव्हिन्सेस म्हटल्या जायचं. त्याच्यानंतर त्याला सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार म्हणायचे, मग मध्य भारत म्हणायचे आणि मग मध्य प्रदेश म्हणायचे. या सर्व जागेची राजधानी नागपूर असे. महू शहराला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतात. महू आणि महाराष्ट्राचा भौगोलिक संबंध नसल्याचा दावा स्थानिक पत्रकारांनी केला. बाबासाहेब का जन्मस्थल महू के काली पलटन के बेरक में हुआ था. ये बात जब सबूत के साथ सामने आई उसी के बाद से बाबासाहेब की जन्मस्थली को महू माना जाने लगा. और अब हर साल कम से कम 100,000 लोग पूरे देश कोने कोने से महू में आते हैं. वो ऐसे ही नहीं आते हैं. डॉक्टर अम्बेडकर जन्मस्थली पर स्मारक भी बना हुआ, वो ऐसे ही नहीं बना है. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेतच, पण त्यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाही हे पण खरंय. कारण महू कधीही आणि कोणत्याही काळात महाराष्ट्राशी संबंधित नव्हतं. त्यामुळे राऊतांचा आजचा युक्तिवाद तुकडाच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देवदेवतांबद्दल आणि वारकरी संप्रदायातल्या संतांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारेंच्या विरोधात राज्यातला वारकरी संप्रदाय आक्रमक झालेला आहे. आता त्यामध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही सुषमा अंधारेंवर निशाणा साधलाय. ताई कशी काय बोलते ग देवदेवतांवर, थोडी लाज शरम ठेव, अशा शब्दात त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधलाय. अंधारे यांना मी म्हटलेला नटी शब्द हा वाईट नव्हता, माझ्या मनात पाप नव्हतं, मी भावनेच्या आहारी बोललो असं देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. महापुरुषांवर, देवधर्मांवर आणि साधू संतांवर टीका करत आहेत, ते पाप भरावं लागेल असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. किती चांगले वक्ते आहे, त्यांच्याकडे लोक राहतील कसे. विठ्ठलाला बोलताय, रुक्मिणी मातेला बोलताय, देव धर्मांवर टीका करताय, हिंदुत्वाच्या विरोधात बोलताय. हा टीका लावलाय ना गुलाबराव पाटलांनी, हे छत्रपतींमुळे लावलाय. छत्रपतींवर टीका करतायत, विठ्ठल रुक्मिणीवर टीका करतायत, देवदेवतांवर टीका करतायत, साधू संतांवर टीका करतायत. पाप भरावं लागेल पाप. मी नुसतं एकच शब्द बोललो होतो, तुम्ही केवढं चालवलं. काही वाईट शब्द नव्हता माझा नटी नावाचा, तरी किती चालला तो शब्द. माझ्या मनात पाप नव्हतं, मी एक भावनेच्या आहारी बोललो, पण माझ्या मनात असं काही चुकीचं माझ्या त्या भगिनीचा अपमान करायचा नव्हता. पण ताई तू कशी काय बोलतेस ग देवांवर, थोडी शरम लाज ठेवा. राज्य सरकारच्या भूमिकेमुळे सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती निशाणा साधलाय. त्याचबरोबर विरोधकांकडून सध्या वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोप केलेले आहेत त्याचा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतलाय. तर मुख्यमंत्र्यांच्या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ठाकरे गटातील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा ओघ बाळासाहेबांच्या शिवसेनेत सुरूच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं राजकीय बळ वाढत चालल्याचं स्पष्ट दिसतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारनं गतिमान कारभार सुरू केलाय. त्यामुळे विरोधकांकडून आरोपांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. विरोधकांच्या आरोपांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार समाचार घेतला. अल्पावधीमध्ये हे सरकार लोकप्रिय झालेलं आहे, त्यामुळे अनेकांच्या पोटात आणि छातीत धडकी भरली आहे आणि पायाखालची वाळू सरकली आहे, आणि म्हणून त्यांच्याकडे दुसरं काय नाही आरोप प्रत्यारोप करण्याशिवाय. परंतु मी नेहमी सांगत असतो, तुम्ही आरोप करत राहा, त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट दहापट आम्ही काम करत राहू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करण्यासाठी संजय राऊतांनी आघाडीच उघडली आहे. दररोज सकाळी पत्रकारांशी संवाद साधत संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर निशाणा साधत असतात.
राऊतांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर त्यांनी पुन्हा पलटवार केला. मी म्हणतो ना फ्रस्ट्रेशन वैफल्यानं आलेलं आहे. जे सरकार चाललंय महाराष्ट्रात ते लवकर कोसळणार आहे, ते बेकायदा सरकार आहे. लोकमताचा पाठिंबा या सरकारने गमावलेला, लोक यांच्या तोंडात शेण घालतात. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप होत असतात. सत्ताधाऱ्यांनी जनतेसाठी काम करणं अपेक्षित असतं, तर या कामात काही चूक होत असेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधकांनी करायचं असतं. मात्र लोकशाहीचा उदोउदो करताना फक्त बेफाम आरोप केल्यानं विरोधकांची विश्वसनीयता कमी होण्याचा धोका निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरकर वासियांसाठी एक अतिशय महत्वाची आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा इथल्या नागरिकांचा कचऱ्याचा प्रश्न हा आता मोकळा झालेला आहे, मार्गी लागलेला आहे. वालवली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच सुरू होणार असून हा वालवली खासदार श्रीकांत शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. वालवली घनकचरा व्यवस्थापनाला MMRDA हिरवा कंदील दाखवला आहे. या प्रकल्पाला MMRDA 128 कोटी रुपये देणार आहे. पुढील 15 वर्षापर्यंतच्या घनकचऱ्याचं त्यातून व्यवस्थापन केलं जाणार आहे. आज या अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर यांना मिळून जो आहे आपण एक प्रकल्प करतोय, तो मला वाटतं एक गेम चेंजर प्रकल्प असेल आणि एक पायलट म्हणून या महाराष्ट्राच्या समोर त्याचं उदाहरण दिलं जाईल. त्याच्यासाठी आम्ही ही तिन्ही शहरं जी आहेत, पहिल्यांदा क्लस्टर मॉडेल जो आहे हा आम्ही या ठिकाणी राबवतोय, जो आहे अंबरनाथ, कुलगाव, बदलापूर आणि उल्हासनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनला. त्याच्यासाठी जी मान्यता आहे ती 148 कोटीची मान्यता जी आहे ती राज्य सरकारने आम्हाला दिलेली आहे आणि त्याचा GR देखील निघालेला आहे. काही दिवसामध्ये त्याचं टेंडर काढून जे आहे त्याचं काम लवकरात लवकर सुरू होईल. या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावगावची बित्तम बातमी सुपरफास्ट. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.